नमस्कार, मी मृणाल गायकवाड अँड वेलकम टू मृणाल स्पेशल सेल्फ ग्रूमिंग टिप्स। आजच्या भागात आपण बोलणार आहोत टाइप्स ऑफ मॉडेलिंग। किती प्रकारच्या मॉडेल्स मार्केटमध्ये अवेलेबल असतात किंवा किती प्रकारच्या मॉडेल आपल्याला इंडस्ट्रीमध्ये बघायला मिळतात याबद्दल आज आपण जरा सविस्तर चर्चा करूयात। सगळ्यात आधी बघूयात फॅशन मॉडेल। फॅशन मॉडेलला एडिटोरियल मॉडेल किंवा प्रिंट मॉडेलिंग देखील म्हणतात। फॅशन मॉडेल्स ज्या आहेत ह्या डिझायनर्सच्या जे डिझायनर कपडे बनवलेले असतात वेगवेगळ्या थीम प्रमाणे त्यांना शोकेस करायचं असतं आणि फॅशन मॉडेल ज्या आहेत ह्या इंडस्ट्रीमध्ये एक ट्रेंड सेट करण्याचं काम हे करत असतात। दुसरं आहे फॅशन कॅटलॉग मॉडेल। फॅशन कॅटलॉग मॉडेल ह्या मॉडेल्सला प्रिंट शूट करायचं असतं। प्रिंट शूट किंवा कॅटलॉग शूट अशा शूटसाठी किंवा अशा मॉडेलसाठी मार्केटमध्ये अतिशय प्रचंड प्रमाणात डिमांड ही असते। त्यानंतर येतं कमर्शियल मॉडेल। कमर्शियल मॉडेलिंगमध्ये सर्व प्रकारच्या मॉडेल्स येतात, म्हणजे लहान मुलापासून तर वयस्कर व्यक्तीपर्यंतच्या सर्व प्रकारचे स्त्री व पुरुष यामध्ये समाविष्ट असतात। त्यानंतर येतं प्रमोशनल मॉडेल। प्रमोशनल मॉडेलिंगमध्ये प्रमोशन मॉडेल किंवा प्रोमो मॉडेल, ब्रँड अम्बॅसिडर म्हणून आपण ज्यांना ओळखतो तर अशांना प्रमोशनल मॉडेल म्हणून देखील ओळखलं जातं। प्रमोशन मॉडेल्सवर असणारी जबाबदारी ही प्रचंड असते, कारण की त्या ऍज अ ब्रँड अम्बॅसिडर म्हणून लोकांसमोर कायम त्यांच्या नजरेत असतात। बहुतेक वेळेस यांना डिरेक्टली पब्लिक सोबत इंटरॅक्ट करायला लागतं, त्याच्यामुळे त्यांच्यावर असणारी जबाबदारी ही देखील तितकीच मोठी असते। यानंतर आहे पार्ट्स मॉडेल। पार्ट्स मॉडेलचं काम काय असतं तर पार्ट्स मॉडेलला त्यांना त्यांच्या पर्टिक्युलर पार्टसाठी मॉडेलिंग करायची असते, उदाहरणार्थ डोळे, हात, पाय, केस, स्किन किंवा नेल्स, तर अशा पर्टिक्युलर पार्टसाठी पार्ट्स मॉडेल ह्या मॉडेलिंग करत असतात। यानंतर आहे फिट मॉडेल। फिट मॉडेलचं काम काय असतं तर डिझायनर्स जे लोक असतात यांच्यासाठी ह्या फिट मॉडेल कामात येतात। फिट म्हणजे त्या अतिशय परफेक्ट अशा एका मेजरमेंट मध्ये फिट असणाऱ्या मॉडेल असतात, जेणेकरून डिझायनर त्यांचे जे कॉस्ट्युम बनवतात एका पर्टिक्युलर साईज मध्ये त्यांना ते त्यांचे ड्रेसेस बनवावे लागतात, स्मॉल, मिडियम, लार्ज, एक्सेल, डबल एक्सेल। तर ह्या ज्या फिट मॉडेल असतात ह्या डिझायनर्ससाठी काम करतात, जेणेकरून डिझायनर्स ह्या पर्टिक्युलर वेगवेगळ्या साईजचे ड्रेसेस हे बनवू शकतात आणि यांच्यावर ट्रायल झाल्यावरच हे जे कपडे असतात हे मार्केटमध्ये येतात। यानंतर आहे फिटनेस मॉडेल। फिटनेस मॉडेल आहे या फिटनेससाठी मॉडेलिंग करत असतात। फिटनेस मॉडेलला मार्केटमध्ये अतिशय प्रचंड प्रमाणात डिमांड आहे। जेवढी डिमांड आहे तेवढीच कॉम्पिटिशन देखील फिटनेस मॉडेलसाठी मार्केटमध्ये आहे, कारण की फिटनेस मॉडेलची बॉडी ही अतिशय पर्टिक्युलर असणं हे खूप गरजेचं असतं। साधारणतः फिटनेस मॉडेल आहेत ह्या जिम, फिटनेस क्लब, ऍथलीट वेअरसाठी मॉडेलिंग करत असतात। यानंतर आहे ग्लॅमर मॉडेल। ग्लॅमर मॉडेल, ग्लॅमर नावातच खूप काय आहे, ग्लॅमर मॉडेल ज्या आहेत ह्या लोकांना अट्रॅक्ट करण्याचं काम करत असतात, त्यामुळे यांना खूप पर्टिक्युलर राहणं हे गरजेचं असतं। त्यासोबतच यांच्या प्रेझेंटेशनला देखील तितकंच महत्व असतं। बहुधा फॅशन मॉडेल, ग्लॅमर मॉडेल ज्या आहेत ह्या कमर्शियल शूटसाठी वापरल्या जातात। चाइल्ड मॉडेल, ज्याप्रमाणे सगळ्या मॉडेल्स अवेलेबल असतात मार्केटमध्ये त्याचप्रमाणे चाइल्ड मॉडेलला देखील अतिशय डिमांड आहे मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये। 13 वर्षाच्या आतील लहान मुली आपल्याला ह्या चाइल्ड मॉडेलिंगमध्ये बघायला मिळतात। त्यानंतर येतं प्लस साईज मॉडेल। आपण बऱ्याचदा बघतो की मॉडेल म्हटल्यावर एक अतिशय सडपातळ आणि सुंदर अशी उंच अशी एक मॉडेल आपल्या नजरेसमोर येते, परंतु प्लस साईज कॅटेगरी छान चबी चबी आणि गोलूमोलू दिसणाऱ्या मॉडेलची अतिशय डिमांड आहे आणि तेवढंच प्लस साईज कॅटेगरीतल्या मॉडेलला देखील इंडस्ट्रीमध्ये डिमांड आहे। यानंतर आहे रनवे मॉडेल। रनवे मॉडेललाच कॅटवॉक मॉडेलिंग देखील म्हणतात। रनवे मॉडेल्स ज्या असतात ह्या अतिशय पर्टिक्युलर मॉडेल्स असतात। सगळ्यांच्याच नशिबात रनवेवर चालण्याची संधी येत नाही, कारण की इंडस्ट्री रनवे मॉडेल्सच्या बाबतीत अतिशय पर्टिक्युलर आणि स्ट्रिक्ट आहे आणि रनवे मॉडेलच्या क्रायटेरियाज देखील बऱ्यापैकी स्ट्रिक्ट आहेत, त्यामुळे खूप काही अशा मॉडेलनाच रनवेवर चालण्याची संधी मिळते। या रनवे मॉडेल्स ज्या असतात ह्या अतिशय प्रेरणादायी देखील असतात। हे झालेत मॉडेलिंगचे प्रकार। तुम्ही
मॉडेलिंग करिअर एक्सप्लोर करू शकतात वेगवेगळ्या पद्धतीने. काही मॉडेल्स ज्या आहेत एका पर्टिक्युलर पद्धतीचीच मॉडेलिंग करतात, तर काही मॉडेल्स ज्या आहेत ह्या वेगवेगळ्या मॉडेलिंग करत असतात, एक्सप्लोर करत असतात. तुम्ही जर मॉडेलिंग हे तुमचं करिअर म्हणून निवडत असणार तर तुम्ही ज्या कॅटेगरीत बसतात किंवा तुम्ही एक पर्टिक्युलर कुठल्या पद्धतीची मॉडेलिंग तुम्हाला करायची आहे हे आधी जाणून घ्या आणि त्यासाठी लागणारी योग्य ती मेहनत ही तुम्हाला नक्कीच घ्यावी लागेल. गाईज आज इथेच थांबूयात. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत स्टे ट्यून्ड विथ मृणाल स्पेशल सेल्फ ग्रूमिंग टिप्स. बाय.